किंवा एका दलित मुलीवरती अत्याचार होतो ना, त्यावेळेस एक तिला पहिलंच म्हणजे ठरवलेलं असतं की हिने हे सगळी गोष्ट एक तर पैशासाठी किंवा मोठ्या लोकांना बदनाम करण्यासाठी हे सगळं अगोदरच ठरवलं असतं. महाराष्ट्रातल्या एका खेडेगावातली ही घटना आहे. 5 वर्ष लैंगिक अत्याचाराला सामोरं गेल्यावर या मुलीने अखेर पोलीस स्टेशनमध्ये जायचं ठरवलं. 2 वर्ष झाले जवळपास. ॲक्च्युली झाल्यानंतर सगळं झालं होतं ना, ज्यावेळेस त्यावेळेस मला एफ आय आर दाखल नाही करून दिलेली. म्हणजे त्यांचं घर इथून काहीच अंतरावरती आहे आणि गावचे त्यावेळेस ते सरपंच वगैरे परत बाजार समितीचे संचालक वगैरे पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे त्यांचं, त्याच्यामुळं एफ आय आर नाही नोंद होऊन दिली. आणि त्या मुलावरती अगोदर पण एक रेप केस पोक्सो दाखल होता. तो गावातील मुलींना असंच हॅरॅस करणं, त्रास देणं, कॉलेजला गेलेल्या मुलींना असं म्हणजे हे करणं हे चालू राहायचं. ज्यावेळेस त्याची कंप्लेंट घरी केली गेली तर घरचे त्याच्याकडे लक्ष देत नव्हते, कारण की त्यांना त्यांची म्हणजे मोठेपणा जास्त इम्पॉर्टंट होता किंवा दुसऱ्या मुलींचं काही घेणं देणं नाही. आणि मी बऱ्याच वेळा हे सगळं सांगायचा प्रयत्न केला पण ते काही लक्ष देईना. आणि जेव्हा सगळं हे ओपन झालं त्यावेळेस त्यांनी मग आमची इज्जत तुझ्यामुळं गेली म्हणजे सगळं माझ्यावरतीच हे करून मलाच विष पाजून मारण्याचा प्रयत्न केला गेला. तथाकथित उच्च जातीच्या तरुणाविरोधात तिने सोशल मीडियावर मदतीची याचना केली. त्यानंतर तिच्या तक्रारीची दखल घेतली गेली आणि त्या तरुणाला अटकही झाली. मग ते काय व्हायचं म्हणजे आमची उपजीविका जी होती ही त्यांच्या म्हणजे ती मोठे घरचे होते सगळे शेतावरती कामाला वगैरे जाणं हे त्याच्यावर अवलंबून होती. मामा पण त्यांच्याच गाडीवरती होते, त्याच्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टींच्या भीतीपोटी मी खूप दिवस शांत राहिले. हाथरसमध्ये बलात्काराची घटना घडल्यानंतर दलित महिलांच्या अत्याचाराविषयी देशात पुन्हा चर्चा सुरू झाली. त्यावेळी पीडित मुलीची जात दलित असण्याचा उल्लेख का केला जातो असा सवाल विचारला गेला. पण अत्याचारानंतर ग्रामीण भागातल्या दलित महिलेला किती कठीण संघर्षातून जावं लागतं हे सरकारी आकडेवारीवरूनच स्पष्ट होतं. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया. गेल्या 4 वर्षांमध्ये दलित महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या केसेसमध्ये 37% वाढ झाली आहे. 2019 पर्यंत दलित अत्याचाराच्या 2,04,191 केसेसपैकी 93.76% केसेसचा निकाल लागलेला नाही. ज्या 12,498 केसेसचा निकाल लागला त्यात 4,007 जणांना शिक्षा तर 7,430 जणांची निर्दोष मुक्तता केली गेली. बरेचदा कोर्ट जे आहे ते त्यांच्या पुढे जो पुरावा येतो त्याच्यावरच अवलंबून असतं आणि जेव्हा पुरावाच योग्य प्रकारे मांडलेला नाही म्हणजे पोलिसांनी मांडला नाही आणि प्रोसिक्युटरनी जर मांडला नाही तर त्याचा निष्कर्ष काय निघेल हे कल्पना कुणीही करू शकतं. आणि हे एक मुख्य कारण आहे की ज्यामुळे बरेचशा केसेस सुटतात. पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर ते चार्जशीट तयार होईपर्यंत तिचा प्रवास खडतर होता. चार्जशीटमध्ये मुख्य आरोपीवर बलात्कार, लैंगिक छळवणूक, खुनाचा प्रयत्न आणि ॲट्रॉसिटी कायद्याखाली आरोप ठेवण्यात आले. 2 वर्षांमध्ये या मुलीवर अनेकदा दबाव आला. काही घटनांचे आय विटनेस पण होते तर त्या सगळ्या गोष्टींना त्यांना पैसे देऊन काहींना दबाव देऊन ते सगळं फोडलं गेलं. घरच्यांना पण बऱ्याच वेळा पैशाची ऑफर दिली गेलेली हे सगळ्या गोष्टी चालू राहत होते. मला वाटत म्हणजे मला आता स्वतःला विश्वास नाही राहिलेला की माझे साक्षीदार कोर्टात येऊन माझ्याकडून साक्ष देतील का नाही, मलाच वाटत नाही. एफ आय आर करण्यापासून तर ह्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करण्यापर्यंत जोपर्यंत सगळे सबूत आले येत नाही आहेत तोपर्यंत तिला कोर्टातच ठरवली जाते. पोलीस स्टेशनकडून मिळणारी वागणूक असेल किंवा म्हणजे सगळे जे समाजातून मिळणारी वागणूक असते तिला म्हणजे असं एका वेगळ्या प्रकारे असं ट्रीट केलं जातं. कोपर्डी प्रकरणाला सेशन कोर्टाकडून त्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झालेली आहे पण अजूनपर्यंत मग जेव्हा ते खैरलांजींची घटना घडलेली आहे सुप्रीमला जरी पेंडिंग असेल पण त्या आरोपींनी एवढं म्हणजे हे सगळं आखी त्यांचं पूर्ण कुटुंबच संपवलं, मग त्यांना तर लवकरात लवकर शिक्षा द्यायलाच पाहिजे होती ना. पुढे आपल्यासारख्याच पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी तिला कायद्याचं शिक्षण घ्यायचं आहे. आपली केस फायलीत आणि आकडेवारीत बंद होऊ नये यासाठी ती कसोशीने प्रयत्न करते. कॅमेरामन नितीन नगरकरसह प्राजक्ता धुळप, BBC News मराठी.